आणि याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया. याला एक उकळी आली. राघव खेळतोय, राघवचा खेळ चाललाय. काय करतो तू? नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आहे, कारण आज मी माझ्या आयुष्यातील दोन अशा दोन महत्वाच्या व्यक्तींची ओळख करून देणार आहे. पण त्याच्या आधी आपण बघूया मी आज कोणती भाजी करणार आहे ती. तर मी आज करणार आहे कारलं मसाला. तर बघूया आपण. आणि मी इथे कारली उकडून घेतलेली आहेत. कारली उकडताना मी त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकलेलं आहे. तर कारली चांगली उकडली, तुम्ही बघू शकता, थोडी शिजलेली, बऱ्यापैकी शिजली. आणि इकडे आहे खोबऱ्याचा आणि लसणाचा किस केलेला आहे. खोबरा आणि लसूण बारीक मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचा कूट घालते. त्याच्यामध्ये मी आता हळद थोडी कमीच मिक्स करते, कारण ऑलरेडी मी याला कारल्यानं वापरलेली आहे. थोडीशी हळद, आणि आमच्याकडे तिखट खाल्लं जातं त्याच्यामुळे मी लाल तिखट टाकते. आणि मसाला, हा गरम मसाला आहे तो टाकते. तर हे सगळं मी आता मिक्स करून घेणार आहे. तर इथे मी असा मसाला सगळा मिक्स करून घेतलाय. याच्यामध्ये मी आता मीठ ऍड केलेलं आहे, तेही मिक्स करून घ्यायचं. थोडस पाणी टाकायचं, जेणेकरून असं मिश्रण होईल. असं पाणी टाकलेलं आहे. आणि हे सगळं छान मिक्स करून घेते मी. आणि हे जे कारली आहे त्यामधल्या बिया वगैरे मी काढून घेतलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये मी हे सारण भरते, हे सगळ्यामध्ये भरून घेते. इथे माझी सगळी सारण, सगळी कारली, कारल्यामध्ये सारण भरून तयार आहे. ही कारली तयार आहे. आणि इकडे एवढं सारण उरलेलं आहे, त्या सारणामध्ये मी थोडंसं पाणी ओतते. इकडे तेल गरम झालेलं आहे. मी कढईमध्ये एक 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 सोडते. बारीक करते. ऑलरेडी हे वाफवलेले असल्यामुळे ना जास्त शिजवायची गरज नसते. थोडं एक वाफ दिली, याच्यामधले खोबरं आणि शेंगदाणे व्यवस्थित मिक्स झाले, एक उकळी आली की आपण बंद करू शकतो. हे जरा मिक्स करून घ्यायचं असं. आणि याच्यावर आपण झाकण ठेवून देऊया. याला एक उकळी आली की आपण थोडं वाफवलं, थोडी उकळी आली की आपण ते सेट झालं, एकदा छान दिसायला लागलं की मग आपण बंद करणार आहे. मला सासच रस्सा ठेवते, कारण हे नंतर आहे ना थोडं आकसल ते अजून बंद केल्यानंतर. पण छान शिजलेलं आहे कारलं. तर आता इथे ही तयार झालेली भाजी आपण बघूया. तर सुरेख आलेला आहे, रंग किती सुरेख आलाय आणि छान आकसली सुद्धा आहे. बघू शकता कसं झालंय कारलं, भरलं मसाला कारलंय. हे कारलं माझ्या मुलांना खूप आवडतं, मुलाला खूप आवडतं. तुम्हीही अशा पद्धतीचं कारलं करून बघा. तर आज मी तुम्हाला दाखवलं भरलं कारलं बनवलंय मी ते दाखवलं. आणि तुम्हाला ते कारलं कसं वाटलं तुम्ही घरी करून बघा. माझ्या पद्धतीचं कारलं कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आणि आता मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील सगळ्यात स्पेशल व्यक्तींची, महत्वाच्या व्यक्तींची ओळख करून देणार आहे. तर आपण ती बघूया. जसं की आई म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची असतात तिची मुलं, तशीच माझ्याही आयुष्यामध्ये माझी मुलं माझे सगळ्यात महत्वाची आहेत. तर मी ओळख करून देणार आहे माझ्या मुलांची. हा आहे गुरुवेद. हाय कोण सगळ्यांना. हाय, मी गाडी खेळतोय. गाडी खेळतो, त्याला खूप आवड आहे व्हिडिओची. आणि त्याला खूप आवडतं व्हिडिओ बनवायला, व्हिडिओ मध्ये मध्ये करायला.
कालपासून तो मागे लागलेला आहे माझ्या की मला पण घे मला पण घे. आज मला तुम्हाला दाखवायची होती त्याच्यामुळे मी त्याला काल व्हिडिओ मध्ये घेतलं नव्हतं. आणि हा आहे छोटा राघव. हा दाखवतो राघव खेळतोय. राघवचा खेळ चाललाय. काय करतो तू? आमचा हा हसरा भावलाय. हा खेळतोय आणि तू तिकडे गाडी खेळते. गुरु कलरिंग करत होता ना बाळा, तू कलरिंग केलं? झालं तुझं कलरिंग? कुठे दाखव काय कलर केलं दाखव मला. इकडे बघ त्यांनी काय सुंदर कलर केले. छान केले रे बाळा, मस्त केले. अजून करायचं राहिले पण पूर्ण करा. आणि राघवचा इथे खेळ चाललेला आहे. राघू इकडे बघ, इकडे बघ बाबू, इकडे इकडे बघ. हो आवाज देतोस तू, आवाज देतोस. हो सगळ्यांना आवाज देतोस तू, हाय बोलतोस. तर आज मी तुम्हाला दाखवली कारला मसाल्याची भाजी आणि माझ्या आयुष्यातील सर्वात दोन महत्त्वाच्या व्यक्ती गुरुवेद आणि राघव. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुरु बाय बाय कर.